न्यूटन चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा शेरणी हा नवा चित्रपट नुकताच ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे बऱ्याच जणांना तो बोरिंग किंवा डॉक्युमेंटरी टाईप वाटला आहे ज्यांना डॉक्युमेंटरी टाईप वाटला आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट म्हणून न बघता डॉक्युमेंटरी म्हणूनच बघावा त्यामुळे त्यांना एक भन्नाट डॉक्युमेंटरी बघितल्याचा फील येईल मध्य प्रदेशातील एका जंगलानजीकच्या खेड्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारी वाघीन व त्या दरम्यान तिने त्या खेड्यातील काही लोकांचे घेतलेले बळी त्यामुळे मनुष्य व जंगली प्राणी यांच्यात निर्माण झालेला संघर्ष वन विभाग व वन विभागातील स्त्री अधिकारी विद्या विनसेट आणि त्यांची वाघिणीला पकडण्याची अयशस्वी मोहीम आणि त्या अनुषंगाने राजकारण घडून आणणारे गावपातळीवरील राजकारणी असे साधारण या चित्रपटाचे कथनक आहे कथनक साधे सरळ जरी वाटत असले तरी हा विषय मांडताना विविध कंगोऱ्याचा विचार कथा आणि पथकथा लेखक आस्था टिकूने केला आहे सरकारी अनास्था परिस्थितीचे गांभीर्य नसलेले स्थानिक प्रशासन अकार्यक्षम कार्यक्षम वरिष्ठ अधिकारी राजकीय महत्त्वाकांक्षा बड्या नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आणि प्रगल्भता हरवत चालेल प्रसारमाध्यमे या सगळ्या गोष्टींचा प्रभावी वापर सिनेमाला वेगळीच उंची प्राप्त करून देतो शिर्डी चित्रपटात नीरज काबी यांच्या तोंडी एक डायलॉग आहे अगर विकास के साथ जाओ तो पर्यावरण को बचा नहीं सकते और अगर पर्यावरण को बचाना आहे तो विकास बेचारा उदास हो जाता आहे आणि हेच वास्तव दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे आपल्या पुढे मांडू पाहतो आहे राजकारण आणि मानवाच्या वास्तव महत्वाकांक्षा यामुळे आपण बुद्धिजीवी प्राणी वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाला संपवत चाललो आहोत आपल्या हट्टापुढे आपण या निरागत जीवांच्या हत्येला सुद्धा मागे पुढे पाहत नाही विकासाच्या नावाखाली निसर्गाला आपण ओरबाडत चाललो आहोत तीन एक वर्ष अगोदर महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीचा संचार वाढला होता नवीन परिसरात जाण्याच्या प्रक्रियेत तिने किमान दहा पंधरा माणसांचे बळी घेतले आणि प्रसारमाध्यमांनी ही घटना आमच्यापर्यंत खूप तळमळीने पोहोचवली ती कशी नरभक्षक आहे हे सुद्धा पटवून दिलं गेलं दहा पंधरा लोकांचे मरणं हे दुर्दैवी होतंच पण यावर शिस्तीत राजकारण झालं आणि नेहमीप्रमाणे भावनिक राजकारण जिंकलं आणि अवनीला भूल देण्याचं औषध जास्त दिल्या गेल्याचं सोयीचं कारण सांगून मारून टाकण्यात आलं आणि याच प्रकरणावर आधारित हा सिनेमा आहे आणि नक्की त्यावेळेस काय घडलं असेल हे या चित्रपटातून आपल्याला जाणव जानौ, जाणवते चित्रपटात बारा पंधरा वर्षाचा मुलगा सांगतो की सीधी सी बात आहे अगर टायगर आहे तभी तो जंगल आहे और अगर जंगल आहे तभी तो बारिश आहे बारिश आहे तभी तो पाणी आहे और पाणी आहे तो इन्सान आहे आणि हे निसर्गाच्याक्र आपल्याला समजावायचा प्रयत्न खूप हलक्या फुलक्या पद्धतीने आणि इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं आहे तसंच चित्रपटात फेमिनिझम खूप वेगळ्या फे अर्थी दाखवला आहे बॉलिवूडला माहीत असलेलं फेमिनिझम म्हणजे स्त्रियांनी अंग प्रदर्शन करणं नशा करणं किंवा वाटेल तसं वागणं पण इथे विद्याविनसेट एक स्त्री अधिकारी अशा क्षेत्रात आहे जिथे निर्णय क्षमता निर्णयक्षमता बुद्धी आणि चपळता यांचा कस लागतो आणि या गोष्टींची स्त्रियांकडे कमतरता असते अशा आपल्या समाजाचा सामान्य दृष्टिकोन आहे आणि चांगल्या पदावर असूनसुद्धा फक्त एक स्त्री आहे म्हणून तिला कशा कशाला सामोरं जावं लागतं ते या सिनेमात दाखवलं आहे आणि या विरोधात ती बंड न करता सयमाने कशी सामोरे जाते हे फेमिनिझमचं एक वेगळंच उदाहरण दिग्दर्शकाने आपल्यापुढे मानलं आहे विद्या बालनला लेडी सुपरस्टार म्हणून ओळखलं जावं इतकंच खा छान काम तिने या चित्रपटात केलं आहे विजय राज नीरज काबी इला अरुण शरद सक्सेना यांनीसुद्धा सक्षम साथ दिली आहे ब्रिजेंद्र काला यांनी त्यांच्या अभिनय चित्रपटात गंमत आणली आहे चित्रपटाची सिनेमॉटोग्राफी खूपच सुंदर झाली आहे थिएटरमध्ये जर चित्रपट बघितला गेला असता तर वेगळाच अनुभव देऊन गेला असता आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाप्रती आपल्या जाणिव्या जागा करणारा हा चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा आहे